हॅलो स्टुडंट्स, टुडे अवर नेक्स्ट टॉपिक ऑफ द टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. त्याचा आपण नवीन जो टॉपिक आहे, जसं लास्ट डेच्या इंट्रोडक्शन मध्ये आपण पाहिलं की एनर्जी क्रिएट किंवा इलेक्ट्रिसिटी क्रिएट करण्यासाठी आपल्याला काही सोर्सेस, त्यासोबत टर्बाईन, जनरेटर असे याची गरज असते आणि त्या बेसवर आपण इलेक्ट्रिसिटी क्रिएट करतो वेगवेगळ्या सोर्सेस पासून. तर आजचा आपला टॉपिक आहे थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. लक्षात घ्या, थर्मल एनर्जी बेस्ड म्हणजे तुम्हाला या ठिकाणी थर्मल एनर्जीचा वापर करून आपण तो पॉवर प्लांट मधून इलेक्ट्रिसिटी क्रिएट करणार आहोत. तर याच्यामध्ये स्केमॅटिक जर पाहिलं तर सर्वात पहिले आपला जो फॉसिल फ्युएल आहे, फॉसिल फ्युएल ओळखतो आपण, कोळसा ज्याला म्हणतो, त्या कोळशाचा वापर आपण एक वॉटर सिस्टीम, मोठे बॉयलर्स असतात त्या बॉयलर्समध्ये ते वॉटर गरम करण्यासाठी कोळशाचा वापर केला जातो आणि त्याच्यातून तुमची क्रिएट होते स्टीम. स्टीम म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, वाफ. ती वाफ तयार होते आणि त्यासोबत ते जे वाफ तयार झाली की जशी ती वाफ तयार होणार तसे त्याच्या अटॅच केलेले टर्बाईन्स काय होतात, फिरतात. आणि त्या वाफेमुळे फिरल्यामुळे काय होतं की जे जनरेटर्स आहे, जितक्या स्पीडने किंवा ज्या लेवलने ते टर्बाईन्स फिरतात, ते जनरेटर त्याचा वापर करून कशामध्ये कन्वर्ट करतात, मग इलेक्ट्रिसिटी. म्हणजे थोडक्यात असं आहे बाळांनो की या ठिकाणी थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोळसा आणि पाणी हे फार महत्वाचे आपले नॅचरल सोर्सेसचाच आपण त्या ठिकाणी वापर करत आहोतच. आणि इथे पिक्चरमध्ये सुद्धा तुम्ही बघत आहात की त्या ठिकाणी दोन मोठे मोठे आजूबाजूला एक मोठे मोठे असे तुम्हाला टावर दिलेले आहे, एका बाजूला एक आहे, दुसऱ्या बाजूला एक आहे. तर जो इकडच्या बाजूचा आहे, ज्याला आपण बघतोय की ज्याच्यातून धूर खूप मोठ्या प्रमाणावर निघतोय, आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जो आहे तो टावर असं काम करतो की ही जी स्टीम आहे, जी वॉटर वेपर किंवा जी वाफ आहे जी निघालेली आहे, ती त्या वाफेला पुन्हा गार करतं. म्हणजे काय होतं, वाफेला गार केल्यावर कंडेन्सेशन होतं, म्हणजे काय होतं की त्याचं पुन्हा पाण्यामध्ये वापर होतो, म्हणजे कन्व्हर्शन पाण्यामध्ये होतं आणि पुन्हा ते पाणी आपण बॉयलर्समध्ये नेऊन पुन्हा त्याची स्टीम क्रिएट करण्यासाठी त्याचा वापर आपल्याला करता येतो. परंतु या ठिकाणी काय आहे बाळांनो की थोडंसे याचे अपाय पण आहे, प्रॉब्लेम्स पण आहे. सर्वात महत्वाची जे पहिलं टावर आपण पाहिलं की ज्याच्यातून खूप सारा धूर आहे, तो ऍक्च्युली खूप उंच आहे, परंतु शेवटी तो जो धूर आहे, तो धूर म्हणजे त्याच्यातून कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड असे वेगवेगळे वायू त्या ठिकाणी निघतात. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड किंवा सल्फर डायऑक्साईड, SO2, CU, CO2 आणि हे जे आहे हे कसे आहे, सर्व पॉइजनस आहे. आणि हे पॉइजनस असल्यामुळे एअरमध्ये मिक्स होतात, त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. त्याचबरोबर याच्यामध्ये कोळसा वापरला जातो आणि त्यामुळे कोळचे जे काही बारीक बारीक कण आहे त्या धुरासोबत बाहेर पडतात आणि त्यामुळे सुद्धा ह्युमन बिंगच्या जर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये ते गेले तर वेगवेगळे आजार आपल्याला रेस्पिरेशनचे होऊ शकतात. म्हणजेच या ठिकाणी जितकं ते आपल्याला आपण राहूच शकत नाही इलेक्ट्रिसिटी शिवाय, फायद्याचं आहे, परंतु त्याचबरोबर थोडे प्रॉब्लेम्स पण त्याच्यासोबत आहे हे आपण जरूर लक्षात घेतले पाहिजे. आणि ह्या एनर्जीचा आपण जरूर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, अगदी काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. अतिशय म्हणजे काळजीपूर्वक याच्यासाठी, बिल येऊ नये यासाठी नाही, पण ऍटलिस्ट पोल्युशन वगैरे होणार नाही. आणि आपण जितक्या प्रमाणात वापरू तितकाच आपण त्याचा उपयोग केल्यामुळे काय होईल की एनर्जी सेव्ह पण होईल, इलेक्ट्रिसिटी सेव्ह पण होईल आणि त्यामुळे आपल्याला पोल्युशन खूप नाही पण ऍटलिस्ट आपल्या स्तरावरती आपण त्याला रोखू शकतो. सो यू ऑल ऑफ यू नोट दिस पॉइंट्स अँड वर्क फॉर इट. ओके, थँक्यू.